विजयादशमी अर्थातच नवरात्र महोत्सव नुकताच भक्तिमय वातावरणात सर्वांनी साजरा केला. या काळात काही देवी भक्त उपवास धरतात, काही जण आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस करतात, तर काही भक्त आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला अनवाणी पायी जातात. या नवरात्र महोत्सव काळात गीत मेकओव्हर ब्युटी व स्पाच्या संचालिका संगीता कुलकर्णी यांनी यंदा अभिनव आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबवला. भारतातील ऐतिहासिक नवदुर्गांचे रूप त्यांनी साकारले होते. या रणरागिणींच्या पारंपरिक वेशभूषा सादर करून इतिहास जागृत केला. शारदीय नवरात्रीच्या काळात संगीता कुलकर्णी यांनी पहिल्या दिवशी राणी अबक्का केशरी रंग, दुसऱ्या दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर पांढरा रंग, तिसऱ्या दिवशी झाशीची राणी लक्ष्मीबाई लाल रंग, चौथ्या दिवशी राणी अवंतिकाबाई निळा रंग, पाचव्या दिवशी राणी पद्मावती पिवळा रंग, सहाव्या दिवशी राणी रुद्रम्मा हिरवा रंग, सातव्या दिवशी राणी वीर कित्तूरचंदम्मा राखाडी रंग, आठव्या दिवशी राणी ताराबाई जांभळा रंग, नवव्या दिवशी राणी संयोगिता मोरपंखी हिरवा रंग यांचे रूप साकारले होते. भारताच्या इतिहासकालीन नवदुर्गांचे आजच्या पिढीला महत्व पटवून देण्यासाठी आणि त्यांचा आदर्श राज्यकारभाराची माहिती सर्वांना व्हावी या हेतूने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवदुर्गांचे रूप साकारण्याची संकल्पना सादर केली. अशी भावनिक प्रतिक्रिया गीत मेकओव्हर ब्युटी व स्पाच्या संचालिका संगीता कुलकर्णी यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलशी दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना व्यक्त केली. या नवदुर्गा संकल्पनेतून संगीता कुलकर्णी यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे. राण्यांचे काहीतरी हे मेकअप करूयात, जेणेकरून कमीत कमी राणींची आठवण तरी झाली पाहिजे, माहिती तरी मिळाली पाहिजे. आजकाल कसं झालंय, पुस्तकांमध्ये सुद्धा जे हिस्ट्री म्हणतो त्याच्यामध्ये पण खूप कमी छोटे 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 असे हे झालेले आहेत. तेवढं अगदी इंग्लिश मिडियमचे ते कॉन्व्हेंट स्कूल म्हणा हे म्हणा, आता हिस्ट्री हे बोलल्यातच जमा आहे. तर असंच डोक्यातच झालं, असं संदर्भ कुठून म्हणून नाही. मग त्यानंतर गुगलवर सर्च केले आपले कुठचे कुठचे राणी आहेत काय नाही सोशल मीडियावर, मग त्यानंतर त्यांचं काय महत्त्व आहे, आपण त्यांना काय करू शकतो, त्यांच्या तर्फे आपण काय मेसेज देऊ शकतो. आता पद्मावत राणी म्हणजे त्यांना सुद्धा ते आपल्या स्वतःला संपवलं त्यांनी आपल्या स्वतःची आबरू राखण्यासाठी. पण आता स्वतःची आबरू राखण्यासाठी स्वतःला न संपवता त्यांचा जीव घेण्यासारखे आता एवढे महिला सक्षम झालेले आहेत. अगदी तो काळ तसा होता. पण त्यांनी असंही नाही की 16,000 बाकीच्या बायकांना सुद्धा घेऊन त्यांनी एकत्रित करून हे जोहरकुंड हे केलं होतं. आणि मला सुद्धा पुढच्या वाटचालीत मला ह्याच्यामध्ये अजून ह्या फील्डमध्ये भरपूर काही करायचं आहे. गीत मेकरला अजून खूप वरच्या स्थानावर आणून ठेवायचं आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची गरज आहे. खूप खूप धन्यवाद. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.